नमस्कार सर, मी नवनाथ गव्हाणे, राहणार माळेगाव, तालुका बारामती, जिल्हा पुणे। मी गेल्या 8 वर्षापासून पेरूचा व्यवसाय करत आहे। तर माझ्याकडे सर्वात पहिले सरदार लखनवी जात असून त्या जातीतून मी सर्वांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला। काही दिवसानंतर मी ट्यूलर घेऊन ज्या तो नवीन एक पराठी आली होती छत्तीसगडची रायपुरी, तो पण पेरू विकण्याचा भरपूर प्रयत्न केला। असं करताना माझा मी स्वतःचा बिझनेस जास्त टोकापर्यंत न्यायचा प्रयत्न करतोय। त्या लोकांना चांगला प्रसाद पडला, पण त्याच्यानंतर 2019 एक नवीन वरायटी आली, जारवी रेड, गुजरात रेड, त्याला रेड डायमंड असे म्हणतात। तो ती वरायटी बाकीच्या इतर पेरूपेक्षा तो ॲपल सफरचंदपेक्षा स्मूथ असून खायला गोड आणि सीडलेस असल्यामुळे ते लोकांपर्यंत पोचवायचं मी काम करत आहे। ती इतकी स्मूथ आणि गोड आहे की ते खाल्ल्यानंतर कोणताही कस्टमर आपुलकी नाही, ते आपलंसं व्हावं आणि खावं अशा दृष्टिकोनाने ते खात असतात। व आज ती वरायटी आपण घेतल्यापासून 150 रुपयापासून 250 रुपये किलोपर्यंत विकली जाते। त्यांनी बाहेर जसे मोठे मोठे पर्यटक स्थळ आहेत अशा ठिकाणी ती जास्त प्रमाणात विकली जाते। काही लोकांना ती फळ खाल्ल्यानंतरच कळते की त्याची फिलिंग काय आहे व त्याची क्वालिटी काय आहे। ती खाल्ल्यानंतर पेरून आत्मविश्वासाने ते 200-250 रुपये देऊन ते द्यायचा प्रयत्न करतात। जरी संपला तरी पण कधीसुद्धा फोन करणार की गव्हाणे साहेब आपल्याला 4 किलो ठेवा, 5 किलो ठेवा, अशा पद्धतीने ते लोकं घेत असतात। व त्यानंतर अशा प्रकारे मी 20 किलोपासून आज 300 ते 400 किलोपर्यंत फळ मी आज विकला जातो बारामतीमध्ये। बारामती नव्हे तर मोरगाव, जेजुरी, पुणे अशा भरपूर ठिकाणी मी प्रोत्साहन केले। तसेच नव्हे तर अशा प्रकारचे फळ आपण मोरगावला आल्यापासून बाहेरच्या लोकांचं प्रोत्साहन भरपूर मिळल्यामुळे ते बाहेरचे लोक पण आपल्याला कॉन्टॅक्ट करतात, त्यांना पण आपण बॉक्स एक्सपोर्ट करत असतो। त्या लोकांना प्रोत्साहन आपल्याला भरपूर चांगला प्रसन्न जाते। आणि काही लोक असे आहेत की ते आपल्याला स्वतःहून बिझनेस करण्याची हमी द्या म्हणतात, आपण त्यांना सगळं प्रोत्साहन देत असतो। पण काय होतं माहिती का, सगळंच देणं आपल्याला शक्य नाही। जेवढं आपल्या ज्याने शक्य आहे तो आपण तेवढं करत असतो।